विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्यूटोरियल्स में तुमचं स्वागत है। ही यावर्षीची एग्जाम तुम्ही देताय ना बोर्डची, तुम्ही कधीच विसरू शकणार नाही। बघा ना किती घडामोडी झाल्या। सुरुवातीला एग्जाम पोस्टपोन करण्यासाठी मुलांनी आंदोलन केलं, बऱ्याचशा गोष्टी घडल्या, शिक्षकांनी प्रयत्न केले, एग्जाम पोस्टपोन झाली नाही, घ्यायची ती घेतली, ठीक आहे, पेपर वेगळ्याच पॅटर्ननं काढला, फिजिक्सचा केमिस्ट्रीच्या तुलनेत सोपा होता, आता उद्या मॅथ्सचा पेपर पण फिनिश झाला की एग्जामच फिनिश होते जवळपास। हा मान्य मला माहिती आहे, बायोफोकल सब्जेक्ट आहे, ज्योग्राफी आहे, मराठीचा पेपर एप्रिलमध्ये आहे, मग आता करायचं काय? थोडंसं आपण भावनिक होतोय, इमोशनल होतोय, कारण खरं सांगू का, गेल्या 8 दिवसात 10 दिवसात जशी एग्जाम तुमची सुरू झाली ना, चॅनलची ग्रोथ एवढी झाली, इतक्या मुलांशी मी जोडला गेलो आहे आणि एक सवय झाली, व्हिडिओ अपलोड केला की तुमचे जवळजवळ 150-200 कॉमेंट्स असतात, ठीक आहे, मुलं अक्षरशः वाट बघतायत व्हिडिओची। हां, आणि एक लक्षात घ्या, मी सुद्धा जास्तीत जास्त व्हिडिओ तुम्हाला प्रोव्हाइड करतोय आणि करत राहणार आहे। एग्जाम जरी झाली, बायोचा पेपर तुमचा आहे मला मान्य आहे, बायोचा पेपर नंतर जरी एग्जाम कंप्लीट झाली तरी मला रिलॅक्स व्हायचं नाही आहे, हे तुम्ही समजून घ्या। लगेच थोडीशी रेस्ट, 1-2 दिवसाचा गॅप, लगेच सीईटीची प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे। क्रॅश कोर्स आय थिंक मी 21 तारखेला लॉन्च करेन, सुरुवातीचे काही दिवस हे ॲडमिशनचे असतात, पण त्याच्या अगोदर डिटेल माहिती देईन की क्रॅश कोर्स पार्ट 1मध्ये आम्हाला काय इश्यूज आले, काय प्रॉब्लेम आले, सगळं मी क्लिअर करणार आहे। ओके, मेन पॉईंट काय, मेन पॉईंट की सीईटीच्या डेट्स आपल्याला लवकर मिळतील अशा आशा करूया। आणि या व्हिडिओत मी तुम्हाला सांगतो, डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही एवढे टॉपिक प्रोव्हाइड केलेत, ओके, लाईन अँड प्लेन 2 व्हिडिओ आहेत, फॉर्म्युले एक्सप्लेन केले जगदाळे सरांनी आणि न्यूमेरिकल्स घेतलेत, वेक्टर असेल, ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन, प्रिन्सिपल व्हॅल्यूज वगैरे, प्रिन्सिपल सोल्यूशन, पेअर ऑफ स्ट्रेट लाईनमध्ये अक्यूट अँगलचे प्रॉब्लेम, डिफरन्शियल इक्वेशन आहे, लॉजिक मॅट्रिक्स प्लेलिस्ट आहे, लिंक दिलेत व्हिडिओच्या आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये, पुन्हा प्रोबॅबिलिटी, बायनॉमियल। आता तुम्ही चॅनलवर नवीन असाल, तुम्हाला सांगू का, आज देखील 1000 मुलं जॉईन झालेत म्हणून आपण नवीन, काल आणि आज, तर या मुलांना मी रिक्वेस्ट करेन की मी IMP क्वेश्चन्स दिलेत ते तरी करा बाळांनो, ओके। आणि खरं सांगू का, काही अवघड नाही। आता तुम्ही ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह म्हणताय ना मॅक्सिमम मिनिमम व्हॅल्यूचं, मी तुम्हाला सांगू का, फंक्शन तुम्हाला दिलेलं असतं, सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट आपण यूज करणार आहे, पहिलं डेरिव्हेटिव्ह काढा, त्याला 0 इक्वेट करा, सॉल्व करा क्वाड्रॅटिक इक्वेशन, एक्सच्या 2 व्हॅल्यू मिळतील, ऑब्व्हियसली त्या सेकंड डेरिव्हेटिव्हमध्ये मला पुट करायचे आहेत। आता हे तोंडी सांगण्यापेक्षा ते न्यूमेरिकल मी एक्सप्लेन करतो बरं का, आणि सांगतो, तुम्हाला हे येत असेल ना तर तुम्ही पटकन व्हिडिओ स्किप करून टाका बरं का, कारण या क्षणाला तुम्हाला जे येत नाही ते व्हिडिओ तुम्ही बघा, ते तुम्ही रिवाईज करायचा प्रयत्न करा। आता हे सगळे व्हिडिओ जगदाळे सरांच्या म्हणजे आपल्याच सह्याद्री मॅथमॅटिक प्लस या चॅनलवरचे आहेत, पण LPP त्याचा एक सेपरेट व्हिडिओ आहे, प्रोबॅबिलिटी, बायनॉमियल, त्याची पण लिंक आहे, मग ते तुम्ही व्हिडिओ बघा, कमी वेळात टॉपिक क्लिअर होतोय, आणि LPP 4 मार्काला येणारच आहे आणि अतिशय छोटा आहे बरं का, ठीक आहे। आता एक फंक्शन मी लिहितोय समजून घ्या, f(x)(x³ - 3x²) - 24x + 5, ओके। आता हे लोकल मॅक्सिमम आणि लोकल मिनिमम व्हॅल्यू त्याने विचारलेत, 3 मार्काला येऊ शकतो हा परीक्षेत। याचं डेरिव्हेटिव्ह काढा, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, काय ना डेरिव्हेटिव्ह 3x², तुम्हाला माहिती आहे 3x² - 6x आणि - 24, ओके। आता त्याला 0 इक्वेट केलं, पहिल्यात ती 3 कॉमन काढू का मी, मग 3 कॉमन काढल्यावर x² - 2x - 8 असं येणार आहे। मग याला जर मी 0 इक्वेट केलं x² - 2x - 8 ची, त्याचे फॅक्टर्स जमले पाहिजेत, 8 असे फॅक्टर्स करा सबस्ट्रॅक्शन 2 4 आणि 2 फॅक्टर, 4 मायनस आणि याला प्लस होईल, म्हणजे एका ब्रॅकेटमध्ये x - 4 येईल, एका ब्रॅकेटमध्ये x + 2 येईल = 0। मग x + 2 मी 0 इक्वेट केलं आणि तर x ची व्हॅल्यू -2 येते, अँड x - 4 0 इक्वेट केलं तर x ची व्हॅल्यू 4 येते, ओके। आता मी तुम्हाला सांगतो, हे जे तुम्ही पहिलं डेरिव्हेटिव्ह काढलं आहे ना फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, आता तुम्ही सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढा, पुन्हा डिफरन्शिएट करा, आणि ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार तर सांगा 6x - 6 येते, ओके। आता समजून घ्या, तुम्ही काय करा की या डबल डेरिव्हेटिव्हमध्ये x ची व्हॅल्यू आता -2 पुट करा, मग x ची व्हॅल्यू -2 पुट केलं, -2 × 6 - 12 आणि अजून -6 आहे म्हणजे -18 <0 आहे ना। आता हे लक्षात घ्या, डबल डेरिव्हेटिव्हमध्ये व्हॅल्यू पुट केल्यानंतर जर <0 म्हणजे निगेटिव्ह व्हॅल्यू आली असेल तर x = -2 साठी हे फंक्शन मॅक्सिमम व्हॅल्यू आपल्याला देणार आहे, मॅक्सिमम व्हॅल्यू, आणि ती व्हॅल्यू तुम्हाला काढायची आहे। मग f(x)च्या ठिकाणी तुम्ही -2 पुट करणार आहे, मग -2 चा क्यूब
मैनस टू चा स्क्वेअर मैनस टू अस करून ॲक्च्युली बघा ना मैनस टू मैनस प्लस होणार आहे मग त्यामुळे तुम्हाला मोठीच व्हॅल्यू मिळणार आहे मॅक्सिमम. आणि आता एक काम करूया की एफ डबल डॅश मध्ये आता फोर व्हॅल्यू पुट करून बघूया. मग सिक्स फोर जा 24 मायनस सिक्स पॉझिटिव्ह व्हॅल्यू येणार आहे म्हणजे ग्रेटर दॅन झिरो येणार आहे. मग त्यावेळेस फंक्शन मिनिमम असतं. मी सांगतो स्टेप डोक्यात ठेव. फंक्शन दिले फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढा झिरोशी इक्वेट करा एक्सच्या दोन व्हॅल्यू मिळतील त्या डबल डेरिव्हेटिव्हमध्ये पुट करण्यासाठी जे पहिलं डेरिव्हेटिव्ह आहे पुन्हा डबल डेरिव्हेटिव्ह काढा त्या व्हॅल्यू पुट करून डबल डेरिव्हेटिव्ह व्हॅल्यू निगेटिव्ह येत असेल लेस दॅन झिरो तर त्या पॉईंटसाठी फंक्शन मॅक्सिमम असतं. मग पेज नंबर 85 वरचा प्रॉब्लेम बघा एकदम इझी आहे. आता इन्क्रीझिंग आणि डिक्रीझिंग तुम्हाला मी सांगू का लक्षात घ्या क्लिअरली बघा इथंसुद्धा फंक्शन दिलं आहे इथंसुद्धा फंक्शन दिलेलं आहे. मी क्वेश्चन नंबर 1 फोटो तुमच्यावर शेअर केला आहे पेज नंबर 81 जर पटपट रिवाइज करूया. फंक्शन दिलं आहे आणि विचारलं आहे काय की शो दॅट इट इज स्ट्रिक्टली इन्क्रीझिंग. स्ट्रिक्टली शब्द वापरला आहे म्हणजे ते फंक्शन जे आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह ग्रेटर दॅन झिरो. नुसतं इन्क्रीझिंग म्हणलं तर ग्रेटर दॅन अँड इक्वल टू झिरो असतं. मग आता ते न्यूमेरिकल बघा स्ट्रिक्टली इन्क्रीझिंग म्हणलं ना सॉल्व्ह कसं करून दिलं बघा फंक्शन दिलं आहे डेरिव्हेटिव्ह काढलं आहे डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू काय आली बघा 3x² + 10 आले. ऑब्व्हियसली एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू ऑलवेज पॉझिटिव्ह असते. कुठलीही एक्स व्हॅल्यू घ्या स्क्वेअर ऑलवेज पॉझिटिव्ह असतो ना त्यामुळे ह्याची व्हॅल्यू नेहमीच ग्रेटर दॅन झिरो येणार आहे. ग्रेटर दॅन झिरो आलं फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह की याचा अर्थ ते स्ट्रिक्टली इन्क्रीझिंग असणार आहे. आता क्वेश्चन नंबर 2 मी फोटो शेअर केला आणि बघा टेस्ट वेदर द फंक्शन पेज नंबर 81 वरचं आहे फंक्शन इज इन्क्रीझिंग ऑर डिक्रीझिंग म्हणलं आहे. पुन्हा तेच करायचं आहे डेरिव्हेटिव्ह काढा डिफरन्शिएट करा. फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जे काढलं आहे त्यांनी ते ॲक्च्युली x + 2² येते 3 × x + 2² पुन्हा पॉझिटिव्हच येणार आहे. पण मी तुम्हाला सांगू का लक्षात घ्या पण एक्सची व्हॅल्यू जर -2 पुट केले तरी तर झिरो येते ना म्हणजे स्ट्रिक्टली इन्क्रीझिंग आहे का नाही आहे. हे इक्वल टू झिरो जर आलं तर ते इन्क्रीझिंग आहे मग हे फंक्शन इन्क्रीझिंग आहे. आता ह्यात तर सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट नाहीच आहे इन्क्रीझिंगमध्ये. आता मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या पेज नंबर 82 वरचे सगळे पॉईंट तुम्ही करा. आता एक लक्षात घ्या की या क्षणाला मी जास्त व्हिडिओ तुम्हाला प्रोव्हाइड केलेले नाही आहेत असं तुम्हाला वाटेल ओके. पण ऑलरेडी ना मी तुम्हाला सांगू का भरपूर व्हिडिओ प्रोव्हाइड केलेत काल पण जे मी व्हिडिओ प्रोव्हाइड केलेत ओके. ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन एरिया अंडर कर्व तो तुम्ही व्हिडिओ बघा मी आज सकाळीच अपलोड केला आहे. साईन आणि कोसाईन रूल मी एक्सप्लेन केलं आहे त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगू का की ॲक्च्युली बरं का मला परत तुम्हाला सांगायचं आहे की IMP क्वेश्चन्स करा पळानो. आता हो आणि एक लक्षात घ्या कन्फ्युजन बिलकुल नको आहे बरं का की व्हॉल्यूम ऑफ द पॅरलो पायपड आणि व्हॉल्यूम ऑफ द टेट्राहेड्रॉन नीट चेक करा. गोंधळ झाला बऱ्याच मुलांचा ती थेरम डिलिटेड असतील पण तो एक्झरसाइज तिने डिलीट केलेला नाही आहे. लास्ट इयर क्वेश्चन पेपर बघा व्हॉल्यूम ऑफ द पॅरलो पायपड विचारलं गेलं आहे. तुमच्या स्कूलचे प्रिलिम कॉलेजचे प्रिलिमचे पेपर बघा आमच्या इथं सुद्धा व्हॉल्यूम ऑफ द पॅरलो पाईप व्हॉल्यूम ऑफ द टेट्राहेड्रॉन हे एक्झाममध्ये आलेलं आहे. मग मी तुम्हाला फायनली काय सजेस्ट करेन माहिती आहे का 3 क्वेश्चन पेपर मी जे तुम्हाला प्रोव्हाइड करतोय डिस्क्रिप्शनमध्ये ते मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. खूप टाईप त्यात कव्हर होत आहेत खूप. म्हणजे मला काय म्हणायचं आहे फक्त ते 3 पेपर करून जायचं का एक्झामला नाही त्यातलं काय राहतंय का ते तुम्ही बघा. तुम्ही अभ्यास केला आहे भरपूर सगळं ठीक आहे प्रॉपर रिव्हिजन केले मग ते पेपर बघा सोडवत बसू नका पेपर बघा फक्त तो. आणि तो पेपर जो आहे ना लक्षात घ्या त्यातला प्रत्येक प्रश्न ना प्रश्न तुम्हाला आला पाहिजे. आणि मला खूप खात्री आहे बरं का खूप खात्री आहे गॅरंटी वाटते अगदी की पेपर खूप 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 सोपा असणार आहे. पण मला पुन्हा तुम्हाला रिक्वेस्ट काय करायचं आहे की तुमच्याशी जोडल्यानंतर जो आनंद आहे ना तो असाच मला कंटिन्यू ठेवायचा आहे. व्हिडिओ सतत मिळत राहणार आहेत लक्षात घ्या. CET होईपर्यंत आम्ही व्हिडिओ प्रोव्हाइड करणार आहे. पण गंमत सांगू का थोडंसं पुन्हा इमोशनल होतं आहे थोडंसं की मला माहिती आहे की मॅथ्सनंतर थोडे दिवस तुम्ही रिलॅक्स राहणार आहे सुट्टीची गरज आहे तुम्हाला हे पण लक्षात घ्या बरं का. पण साथ सोडू नका मी आहे कायम असणार आहे तुमच्याबरोबर. तुम्हाला गंमत सांगू का CET एक्झाम झाल्यानंतर ना सांगू बाळांनो सांगू का काउन्सिलिंग हा अतिशय महत्त्वाचा पार्ट असतो. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो काउन्सिलिंग हा जो प्रकार आहे ना याच्यासाठी यश आराधे आणि KB वर्ल्ड हे दोन चॅनल इम्पॉर्टंट आहेत. यश आराधे आपल्या चॅनलवरती डिटेल इन्फॉर्मेशन देतो बरं का डॉक्युमेंट्स कुठले लागतात ॲडमिशन प्रोसेस कशी आहे राऊंड कसे असतात काय केलं पाहिजे तो स्पेशल काउन्सिलिंगसुद्धा प्रोव्हाइड करतो म्हणजे खूप खूप गरजेचं असतं. मी तुम्हाला सांगू का माझ्याकडे अशी रिपीटर मुलं होती गेल्या 2-3 वर्षात 93, 94, 95% पण रिपीट करावं लागतं आहे. काय फॉर्म भरताना चुका झाल्या किंवा बऱ्याचशा गोष्टी पण यावर्षी असं काहीही होणार नाही आहे कारण तुम्ही चॅनलबरोबर जॉईन आहात
आणि माझी एक रिक्वेस्ट आहे बरं का, जास्तीत जास्त मुलांबरोबर चॅनल शेअर कराच, तुम्ही केलेलं आहेच. 10,000 सबस्क्राईबर वाढले एकेला आठवड्यात म्हणू आपण, फक्त 8 ते 9 दिवसात, आणि खूप खूप छान वाटतं. तुमचे आभार. आणि हे व्हिडिओज दिलेत बाळांनो, प्लीज बघा, प्लीज बघा, ठीक आहे. आणि मोठ्या आत्मविश्वासानं पेपरला सामोरे जावा. ऑल द बेस्ट. धन्यवाद.